नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो। विधानसभेचे पडघम जोरात वाजत आहेत आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये मतदार राजा नेमका कुठे आहे? सगळ्या नेत्यांच्या सध्या चर्चा आहेत, परंतु मतदाराची सध्या कुठेतरी चर्चा होताना दिसत नाही। मतदार पडद्यामागेच राहिलेला आहे। निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी फक्त मतदाराला राजा म्हणून संबोधलं जातं, परंतु हा मतदार किती या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा घटक आहे हे आज आपण पुन्हा एकदा इथे जाणून घेणार आहोत। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत गोव्यातील नामवंत ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किशोर शेठ मांद्रेकर सर। सर, तुमचं स्वागत। आज आम्ही बोलणार आहोत गोव्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर, सगळ्या राजकीय कंगोऱ्यांचा आढावा घेणार आहोत, परंतु त्याचबरोबर आमचा महत्त्वाचा मुद्दा असेल, केंद्रस्थानी असलेला मुद्दा असेल, तो म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या अनुषंगानं मतदाराचं असलेलं स्थान। सर, तुम्ही कसं बघताय सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे आणि सध्या जे काही राजकीय उड्या मारायचे प्रकार चालू आहेत आणि या एकूणच सगळ्या राजकीय साठमारीमध्ये मतदार कुठेतरी बाजूला पडतोय, मतदाराचे प्रश्न कुठेतरी बाजूला केले जात आहेत, तर याच्यावर तुमचं निरीक्षण काय आहे? धन्यवाद सचिन। गोवन वार्ता लाईव्हने एक खूप महत्त्वाचा असा मुद्दा आता आणि विषय ऐरणीवर आणलेला आहे। खरं म्हणजे कारण आपण बघितलं की निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे। विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत, या पक्षातून त्या पक्षात जाणारे आहेत, उमेदवार फोडले जात आहेत आणि अशा स्थितीत आज मतदार 14 फेब्रुवारीला जी निवडणूक होणार आहे, तर त्याचा विचार करताना कसं बघतायत हे खरी तर फार गंमत आहे आणि बघितलं तर गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे। कारण आज जसा राजकीय पक्ष गोंधळलेला आहे, जसा उमेदवार गोंधळलेला आहे, तसाच मतदार पण गोंधळलेला आहे। आणि आत्ता आपण बघितलं की सगळी सरमिसळ, म्हणजे आपले नॅशनल पक्ष, जे राष्ट्रीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, तर यांच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे, म्हणजे सगळेच संभ्रमावस्थेत आहेत की ही निवडणूक जी आहे, टार्गेट सगळ्यांचंच आहे की आपल्याला सत्तेकडे जायचं आहे, पण त्या सत्तेकडे जाताना कसं जायचं आहे ही एक निश्चित अशी रूपरेषा किंवा जो आराखडा जो लागतो आहे की जे प्लॅनिंग लागतं आहे ते कुठेतरी मॅनेजमेंट कुठेतरी ढिसाळ झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। आत्ता आपण जर सगळीकडे बघितलेत की अजूनही सगळे उमेदवार जाहीर होत नाही आहेत। भाजपने सुद्धा 34 उमेदवार जाहीर केलेले आहेत, अनेक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेत, पण सगळीकडे सगळे काही उमेदवार अजून झालेले नाहीत। ही परिस्थिती का निर्माण झाली, तर प्रत्येकजण विनेबिलिटी, जे जिंकून येण्याची क्षमता आणि सत्तेची गणितं कशी जुळली जातील याच विचारात पडलेला आहे। म्हणजे निवडणूक आत्ता आपण बघतोय की अगदी 1-20 दिवसाच्या आसपास येऊन ठेपलेली असताना सुद्धा राजकीय पक्षांकडे निश्चित अशी भूमिका राहिलेली नाही आहे। म्हणजे निवडणुकीपूर्वी आपण बघितलेत की गोव्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षासमोर असलेल्या समस्या, त्यांच्यासमोरची आव्हानं आणि मतदारांना वाटणारे जे विषय, जे ज्वलंत विषय होते, ते आज कुठेतरी बाजूला पडल्यासारखे वाटतात। कारण तुम्ही जर बघत असाल की गोव्यात आरजी सारखा नवा पक्ष जो उदयास आलेला आहे, की मूळ गोमंतकीयत्व किंवा स्वाभिमानी गोमंतकीय असा जो मुद्दा घेऊन पुढे आलेत, किंवा गोवा फॉरवर्ड सारखा पक्षसुद्धा गोयकार पण जपण्यासाठी पुढे आले होते, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आपली जुनी ओळख बदलून कुठेतरी आपलं गोमंतकीयत्व आपण सिद्ध करायचं आहे, अशा स्थितीत अनेक पक्ष जे आलेत, म्हणजे नवे पक्ष असतील आणि राष्ट्रीय पक्षही आपलं राष्ट्रीयत्व कुठेतरी बाजूला ठेवून गोव्याची अस्मिता किंवा गोयकार पण जे आहे मुळात ते जपण्यासाठीचा आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। यामध्ये असं झालंय की ह्या सगळा प्रयत्न जरी असला तरी जे आखाड्यात मूळ उतरवायचे आहेत ज्या उमेदवारांना, ते उमेदवार कसे असावेत याच्यावरच ते अजून गंभीरपणे किंवा गांभीर्याने विचार करू शकलेले नाहीत। म्हणूनच उमेदवार देत असताना अनेक ठिकाणी बंडाळी सुरू झालेली आहे, काही जणांची नाराजी आहे आणि ही सगळी पक्षांतर झालेली आहेत आणि हा जिंकून येईल काय, तो जिंकून येईल का, आणि अशाच परिस्थितीत असं होते की म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही, म्हणजे कल्पना शक्तीच्या पलीकडल्या काही गोष्टी गोव्याच्या राजकारणात घडत आहेत आणि हे घडताना मग मतदार जो मूळ मुद्दा आहे, म्हणजे गोव्यासमोरचे विषय, गोव्यासमोरच्या ज्वलंत समस्या, तर ज्या कुठेतरी बाजूला पडल्यासारख्या वाटत आहेत ह्या दिवसात, म्हणजे पुढच्या काळात ऐन प्रचाराच्या टप्प्यात, म्हणजे कोरोनाचा परिणाम पण आहे आणि त्यामुळे घरोघरी प्रचारावर उमेदवारांना भर द्यावा लागलेला आहे, अशा स्थितीत कोणते विषय पुढे घेऊन जातील लोक, हे जे उमेदवार आहेत ते, आणि मतदार जो आहे तो कोणत्या दृष्टीनं विचार करतो, हा फार विचार करण्याची ही गोष्ट आहे आणि मोठा प्रश्न आहे। कारण आत्ता जर तुम्ही बघितलं तर असं लक्षात येतं आहे की जसे मी सुरुवातीलाच म्हटलं की सगळेजण गोंधळलेले आहेत आणि त्यात मतदार पण गोंधळलेला आहे, म्हणजे
कुठल्या मतदारसंघात किंवा माझ्या स्वतःच्या मतदारसंघात कोण उमेदवार उद्यापर्यंत असेल याची खात्री नाही. म्हणजे आपण आता 28 तारखेला शेवटचे अर्ज भरणार आहोत आणि त्याच्यानंतर जी स्क्रुटनी वगैरे जी सगळी झाली ती शेवटचा अर्ज मागे घेईपर्यंत आज शाश्वती देण्याइतकं गोव्यातलं जे राजकारण आहे ते राहिलेलं नाही. याचं कारणच असं आहे की मला जिंकून यायचं आहे असं उमेदवाराला जसं वाटतं तसं माझ्या पक्षाला बहुमतापर्यंत जायचं आहे असं राजकीय पक्षांना वाटतंय. पण ते कसं हे अजून त्यांचं नाही ठरत आहे म्हणूनच ही संभ्रमास्तव आहे. त्यामुळे काही उमेदवारांचे जी नावं जाहीर करायची जी उमेदवारी जाहीर करायची ती मागे ठेवणं किंवा काही जण मग उमेदवारी जाहीर केली असली तरी मनाने ते न स्वीकारणं अशाही काही गोष्टी घडत आहेत. आणि यातनं असं वाटतंय की मग मूळ गोमंतकत्व कुठे आहे किंवा गोमंतकीय मतदार कुठे आहे. तर हा मतदारही ह्या सगळ्या राजकारणाची जी खिचडी झालेली आहे त्यात तो विचार करतोय. आणि हा विचार करताना मग माझ्यासमोर कोणते पर्याय आहेत म्हणजे मी सर्वसामान्य मतदारांचा जेव्हा विचार करतोय की पूर्वी एका पक्षाच्या प्रवाहाच्या प्रवाहाबरोबर जायचं किंवा केंद्रात सत्ता आहे म्हणून त्यांनी अशी कामं केलेली आहेत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत जायचं का किंवा मला प्रादेशिक पक्षांची विचारधारा आवडलेली आहे त्यांची ध्येयधोरणं आवडलेली आहेत आता जे जाहीरनामे किंवा वचनपूर्तीसाठी देणारी वचननामे पुढे आणलेले आहेत तर हे वचननामे कसे आहेत ते बघून आणि त्याचा जो भूलभुलैया जो निर्माण केला जातोय ते बघून मत द्यायची आज परिस्थिती राहिलेली नाही. बरोबर. कारण एक तर सगळ्या राजकीय पक्षांनी म्हणजे जे यांचे ज्यांचे आमदार होते त्यांनी आपली राजकीय विश्वासार्हता गमावलेली आहे. कारण तुम्ही कुठेही म्हणजे अगदी पेडणेपासून काणकोणपर्यंत जरी गेला तरी प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि कट्ट्याकट्ट्यावर हीच चर्चा तुमच्या कानावर पडेल. याचं कारण आपण बघितलं की किती पक्षांतरं झाली आणि शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात किती जणांनी आपले राजीनामे दिले. दुर्दैव आहे की या लोकशाहीत अशा परिस्थितीची म्हणजे आपल्या पक्षाला लोक कंटाळलेले म्हणजे आमदार कंटाळले का मग ह्या कंटाळलेल्या आमदारांना मतदारांनी दिलेली मतं चुकीची होती का हा विचार आजचा मतदार करायला लागलेला आहे. आपण म्हणतोय की गोमंतकीय मतदार हे फार जागरूक आहेत खूप डोळसपणे मतदान करतायत आणि आपण म्हणतो की देशभरात गोमंतकीयमध्ये म्हणजे जे आपण म्हणतो ऑन एन एव्हरेज युवा मतदार आहेत असं आपण म्हणू की आत्ताच म्हणजे नव मतदार या निवडणुकीसाठी साधारण 26,500 आसपास आहेत. मग हे मतदार कोणती क्रांती घडवणार आहे पण आपण बघितलं की असा काळ म्हणजे सगळे विषय गौण ठरलेले आहेत सगळीकडे. प्रत्येकाला आज जो तो पदवी घेतली शिक्षण घेतलं की ज्याला त्याला सरकारी नोकरी म्हणजे व्हाईट कलर जॉब मिळाला की आपण आरामात हो. सरकारने 10,000 म्हणजे भाजप सरकारने 10,000 नोकऱ्या आपण देणार म्हणून सांगितले. नोकऱ्या देण्यामधला घोळ नियुक्तीमधला घोळ आणि सगळ्या परीक्षा आणि सगळ्यामधला जो घोळ काय निर्माण झाला त्यातनं एक प्रचंड असंतोष ह्या युवा मतदारामध्ये आहे. बरोबर. म्हणजे ज्यांना आपलं काम म्हणजे माझी पात्रता आहे पण माझं काम होऊ शकलं होऊ शकत नाही आणि बऱ्याचदा आता म्हणजे असं कानी पटे की तुम्ही पत्रकार यांच्यासुद्धा असं लक्षात येईल की उघडपणे मतदार बोलू लागलेले आहे की राजकीय पक्ष सगळ्यांनाच गृहित धरतात का विशेषतः जे बेरोजगार तरुण आहेत गोव्यातले त्यांना गृहित धरलं जातं का. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर नोकऱ्या जाहीर करणं आणि आत्ता भारतीय जनता पार्टी 30,000 नोकऱ्या देणार असं सांगते. आत्ता 10,000 नोकऱ्यातला आता त्यांनी सरकारी हिशोब मांडलेला आहे की जवळजवळ 6,050 नोकऱ्या आसपास दिल्या वगैरे म्हणून ठीक आहे सगळं मान्य पण नोकऱ्या कुठे दिल्या गेल्या. बरोबर. नोकऱ्या काही विशिष्ट म्हणजे जे पॉलिटिकली फार ज्यांचं मत म्हणा की जे प्रबळ होते अशांच्या मतदारसंघात नोकऱ्या गेल्या. यामुळे मतदार आता फार खूप गांभीर्याने विचार करतोय की माझं मत आणि उद्या मला पक्षानं किंवा एखाद्या उमेदवाराने आश्वासन दिलं म्हणून मला नोकरी मिळेल का आणि ती नोकरी मिळतेच का आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे जी काही चर्चा होत आहे म्हणजे आपण काय त्यात म्हणू शकत नाही की निश्चितपणे या घोटाळा घेतला झालाय काय लाखो रुपये घेतले का पण सर्वसामान्य लोकांचा आणि मतदारांचा हा समज झालाय की आज पैसा असला तर नोकरी मिळेल वशिला असला तर नोकरी मिळेल किंवा चांगला गॉडफादर पाहिजे तर नोकरी मिळेल मग मी आज मत दिलेलं असेल म्हणून मला नोकरी मिळेलच का हा मोठा यक्ष प्रश्न म्हणून की गहन प्रश्न आजच्या सुशिक्षित मतदारासमोर आहे. हे तुम्ही अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं पण त्याच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की जे गोव्यात ज्वलंत प्रश्न आहेत
ज्या प्रश्नावर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जोरदार आंदोलन होत होती, लोक रस्त्यावर उतरत होते, अजूनही काही प्रमाणात राजकीय पक्षांकडून त्याचा उल्लेख केला जातो, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही कोलांडुड्या मारायची शर्यत सुरू आहे, म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षात गेल्यानंतर मिकी पाशेको सारखा नेता असेल ज्याला तिकीट मिळत नाही अशी शाश्वती दिसल्यानंतर तो पूर्वाश्रमीच्या पक्षात म्हणजे NCP मध्ये उडी मारतो, आणि इजिदोर फर्नांडिस सारखा जो काँग्रेसला सोडून भाजपमध्ये आला, तिकीट मिळत नाही म्हणून पुन्हा आता अपक्ष निवडणूक लढवतोय. ह्या सगळ्या साठमारीमध्ये कुठेतरी हे गोयकरांचे जे खरे प्रश्न आहेत हे कुठेतरी बाजूला पडत आहेत, आणि आत्ताच्या ह्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात होणार आहे. जर निवडणूक आयोगानं तशा परवानगी दिल्या तर त्याच्या आधारावर प्रचारही जोरदार सुरू होईल, जाहीर प्रचार. तर त्या रणधुमाळीमध्ये हे प्रश्न लोकांनी आता मांडायचे कसे आणि अपेक्षेनं बघायचं कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे, तुम्हाला याच्याविषयी काय वाटतंय? मुळात बरोबर आहे, म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे तो अगदी समर्पक आहे. मुळात असं आहे की गोव्याचे आणि गोवेकरांचे प्रश्न काय आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे. म्हणजे तुम्ही जर असा विचार केला की अलीकडे आलेली TMC म्हणा, तृणमूल काँग्रेस असेल, किंवा गेले काही वर्ष गोव्यामध्ये काम करणारा आम आदमी पक्ष असेल, आणि त्याच तोडीनं RG सारखा पक्ष जो गोवेकरांचे प्रश्न म्हणजे मूळ गोवेकरांचे प्रश्न असेल, गोयचा स्वाभिमान आहे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, बरोबर, इथले मूळ जमीनदार म्हणजे जमीन मालकीचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न जे या म्हणजे खुल्या व्यासपीठावर चर्चेला आहेत, पण आज कोणालाच खात्री नाही की कोण हे करू शकतंय. एक प्रत्येक पक्षानं आपलं सध्या ज्यांनी आता तुम्ही बघाल की अनेकांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे, पूर्वी आम आदमी पक्षानंही म्हटलंय की आम्ही गोव्यात सत्तेवर आलो तर जमिनींचे प्रश्न सोडू. RG ने तर सांगितलेलं आहे की गोवेकरांसाठीच आम्ही सगळं करू. आत्ता TMC म्हणते की आम्ही घरांची मालकी सुद्धा प्रत्येकाला देऊ. अनेक गोष्टी म्हणजे हे ज्वलंत प्रश्न आहेत, म्हणजे बेरोजगारी आहेत, पण अनेक ज्या काही क्लिष्ट होऊन राहिलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे गोव्यामध्ये जर तुम्ही बघितलं की Tenancy Act जो आहे, कूळ आणि मुणकार कायदा आहे, अनेक खटले म्हणजे हजारो खटले हे प्रलंबित आहेत. लोक आपल्या घरात राहतात पण घराची मालकी नाही. पण ज्या पक्षांनी हे आपले जाहीरनामे किंवा वचननामे समोर ठेवलेलं आहे, ते ठेवताना प्रत्येक जण म्हणजे आज इतकी वर्ष म्हणजे पूर्वीचा काळ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने या ठिकाणी राज्य केलं, त्यानंतर काँग्रेस पक्षानं राज्य केलं, भारतीय जनता पार्टीनं राज्य केलं, सगळ्या सरकारला सगळ्यांनी अनुभवलेला आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे प्रश्न सुटले का? कारण अनेक प्रश्न न सुटता त्यात गुंतागुंत वाढत गेले. बरोबर, अलीकडचं उदाहरण दिलं तर स्वर्गीय मनोहर पर्रिकर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी कूळ आणि मुणकार कायदे जे आपण रेव्हेन्यू कोर्टमध्ये होते, जे महसूल अधिकाऱ्यांकडे जे होते ते मग कोर्टाकडे दिले गेले, त्यातनं काय झालं, अनेक तऱ्हेचे आरोप झाले. म्हणजे हेतू परिकरांचा चांगला असेल शुद्ध असेल मला माहीत नाही, पण त्यातल्या तांत्रिक कटकटी आणि किचकट प्रक्रियेमुळे लोकांना वाटलं की कुठेतरी जमीन मालकांसाठी हे आणलेले आहेत की का. म्हणजे आजही लोक कन्फ्युज आहेत, म्हणजे तुम्ही किती आश्वासनं दिली तरी तुम्ही ती कशी सोडवणार आहात हे कोणीच सांगत नाही. बरोबर, म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की मी हे करू शकतो पण त्या नेमक्या तुम्ही कशा सोडवणार आहात. बरोबर, आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही तो विश्वास मिळवलेला आहे का पहिलं, किंवा निवडणूक आली म्हणून ते तुम्ही गाजर दाखवता का हा प्रश्न मी सोडवेल हा प्रश्न मी सोडवेल, पण तुम्ही कसं करणार आहात, सोल्युशन काय आहे? सोल्युशन नाहीये. आणि आपले जे इश्यूज आहेत तुम्ही म्हणता तसं सोल्युशन घेऊन कोणीतरी पुढे आलं पाहिजे, किंवा त्यासाठी कोणी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. म्हणजे अलीकडच्या काळात RG सारख्यानं मोठी आंदोलनं केली, म्हणजे जनजागृती केली, पण राष्ट्रीय पक्ष असतील किंवा इतर जे पूर्वीचे प्रादेशिक पक्ष असतील, आता मगो पक्ष सुद्धा त्याचं श्रेय घेते की आम्ही कूळ आणि मुणकार कायदा आणण्यासाठी प्रयत्न केलो. अनेक सरकार आहेत, प्रत्येक जण श्रेय घेईल, पण ते खरोखरच हे प्रश्न सुटलेले आहेत का? जसं म्हणजे जमीन मालकीचा जो प्रश्न आहे तो फार मोठा, म्हणजे आपण म्हणतो की तो अवघड समस्या आहे, आणि ही अवघड समस्या सोडवायची असेल मग त्याच्यासाठी तुम्ही लोकजागृती केलेली आहे का? लोकांना अजून माहीत नाही आहे की माझ्या जमिनीचा प्रश्न कसा सोडवला पाहिजे, कारण लोकांना कायद्याबद्दलची जागृतीच नाही किंवा कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे, सरकारने केलेले नियम काय आहेत. आत्ता मला सांगा की सरकारने म्हणजे आपल्या विद्यमान सरकार जे आहे की भाजपचे सरकार आहे, त्यांनी प्रत्येकाच्या घरं ही म्हणजे निदान टॅक्स पर्पज तरी म्हणजे तुम्हाला घर नंबर दिले जातील आणि तिथे
कर बरोबर किती घरांना मिळालेत नंबर बरोबर. त्याच्यापूर्वी एक दोन अडीच वर्षापूर्वी असं आणलं होतं की इलिगल घरं जी बेकायदा बांधलेली घरं आहेत ती आम्ही लिगल करू. किती झालेली आहेत? मुळेसारखा कस्टोडियनचा प्रश्न आहे. खरोखरच तो सुटलेला आहे का की आजही लोकांना दाद मागावी लागते? आणि असे जे यावेळी प्रश्न निर्माण होतात त्यावेळी प्रत्येक सरकार काहीतरी करायला येतं, मूळ नेमकं केलं म्हणून सांगतंय आणि मग पुढे करू म्हणून सांगतंय, असं मतदारांनी कितवर हे खपवून घ्यावं आणि कितपत खपवून घ्यावं. कारण प्रत्येक सरकार निवडणुकीपुरती तुम्ही मोठी आश्वासनं देणार आणि मग आम्ही पुढे करणार. नंतर काय की सरकार आल्यावर सरकार म्हणजे सत्ता टिकून ठेवणं आणि मग आमदारांना सांभाळणं, ह्याच्यातच जी जी सरकारं आली त्यांची वेळ वाया गेलेली आहेत आणि वर्ष वाया गेलेली आहेत. अशामुळे मतदारांना असं वाटतं की कुठेतरी आपण एक नवा पर्याय आणून दिला पाहिजे. मग तो पर्याय कोणत्या स्वरूपात आहे? पूर्वी अशी एक भीती होती, म्हणजे अनेकदा असं वाटायचं की पूर्वी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजे मगो पक्षानं ज्यावेळी सत्ता गाजवली जवळजवळ 17 वर्ष असेल, पण त्यानंतर मगो पक्षाचा जनाधार कमी झाला. हा जनाधार कमी होण्यासाठी काय झालं की गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा की म्हणजे आपल्या शेजारील किंवा परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थायिक झाले. बरोबर. आपण ज्यावेळी गोमंतकीयपण आणि गोयकारपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी गेली 30-30 वर्ष सुद्धा लोक या ठिकाणी येऊन स्थायिक झालेली आहेत. तर त्यांचाही मुद्दा काही पक्ष की फक्त मूळ गोयकार किंवा निज गोयकार हा प्रश्न घेऊन बसलेले आहेत. ज्यांचं योगदान गोव्यासाठी आहे, समजा गेली 30 वर्ष एखादा माणूस इथे येतोय आणि गोव्यासाठी जो काम करतोय त्याला आपण गोमंतक म्हणण्याकडे भारतीय घटनेने सगळ्यांना कुठेही जाऊन स्थायिक होण्याचं म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ही लोक मध्यंतरी म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो की 90च्या दशकानंतर उत्तर भारतीय असतील किंवा परप्रांतीय जी लोक गोव्यात आली त्यांनी त्यांचा कल हा राष्ट्रीय पक्षांकडे होता. कारण त्यांची विचारधारा किंवा त्यांना पटणारे विचार हे, कारण ते समजा उत्तर भारतीय असेल, बिहारमधला असेल, कर्नाटकमधून आलेलं की त्या त्या सरकारचा पगडा किंवा त्या त्या पक्षांच्या विचारधारेचा पगडा त्यांच्यावर पडलेला होता. त्यांनी फार मोठी गोव्यामध्ये मी म्हणतो की प्रादेशिक पक्षांची गोची करून टाकली. आणि यात मग असं झालंय की जिंकून येण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक पक्षानं त्या त्या कलानं घेणं सुरू केलं. आणि आता पण बघितलं की जवळजवळ 3-3.5 लाख व्होटर जे मतदार जे आहेत ते बाहेरून इथे येऊन स्थायिक झालेले आहेत. मग हे जे मतदार आहेत ते काय पराक्रम करू शकतात एवढ्याशा गोव्यात हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा म्हणजे आरजी सारख्या पक्षाला किंवा स्वाभिमानी गोवेकरांच्या पक्षाला असं वाटतंय की ही लोक जी आहेत की मूळ म्हणजे गोव्याचा जो ढाचा आहे की जी विचारधारा आहे ती बदलण्यासाठी मतदान करू शकतात का? किंवा जे गोव्याचं गोयकारपण काही लोक दाखवत आहेत, काही पक्ष दाखवत आहेत, उमेदवार दाखवत आहेत, पण खरोखर नाही आहे म्हणजे निवडणुकीप्रती जिंकून येण्यासाठी सुद्धा त्यांच्या बाजूनं जर ही लोक गेली तर उद्या असं होईल की जसं महाराष्ट्रात मुंबईमध्ये झालं की मराठी माणूस पोरका झाला तसं गोव्यात स्थिती होऊ शकते असा धोका आजच्या सुशिक्षित पिढीला आहे. म्हणूनच सुशिक्षित पिढीतले बरेचसे म्हणजे तरुणाई जी आहे ही कुठेतरी आरजी सारख्या संघटनेला किंवा आता पक्ष जो झालाय त्यांच्या एका हाकेला हजारो लोक तिथे जायला लागली ही तरुणाई. का? की त्यांना वाटते बरोबर आहे की आणि त्यांना एक भीती वाटते कारण जिथे जाल तिथे गोमंतक म्हणजे आम्ही कुठेतरी मागे पडतो. बरोबर. त्याला अनेक असुरक्षिततेची जी भावना निर्माण झालेली आहे त्यांना असं वाटतं की आम्ही बाजूला फेकलं जातो. काय नोकरी असेल, दुसरा कामधंदा असेल, एखादा व्यवसाय असेल, मग आम्ही तिथे टिकूनच राहणार नाही. आणि आमच्या मनातली ही सहल किंवा आम्हाला वाटणारं दुःख किंवा आम्हाला जी ज्वलंत समस्या वाटली ते कोणतरी नवीन पक्ष घेऊन येत आहे. आणि यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की TMC सारखा पक्ष असेल किंवा आम आदमी सारखा सुद्धा पक्ष असेल तर इथलं गोयकारपणाला म्हणजे मुलामा देण्यासाठी किंवा तिथे त्यांना गुंजरण्यासाठी काही त्यांनी विषय जे आहेत ते गोव्यातल्या अस्मितेच्या विषयांना त्यांनी हात घातलेला आणि तेही आपल्या राजकीय अजेंडा म्हणून पुढे घेऊन आलेले आहेत. पण तुम्ही गमतीचा भाग असा आहे की ज्यावेळी भाजप किंवा काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष इथली प्रादेशिकता आणि राष्ट्रीयत्व हे दोन्ही समतोल साधून पुढे जायत गोव्यामध्ये, कारण गोव्याची विचारधारा किंवा गोमंतकीयांची मानसिकता त्यांना कळलेली आहे. आणि त्याचा अभ्यास करताना अलीकडे आलेला तृणमूल पक्ष म्हणा किंवा आम आदमी पक्ष म्हणा हेही त्याच वाटेनं जात आहे. तुम्ही बघा की गोव्यामध्ये शिवसेना गेली कित्येक वर्ष गोव्यामध्ये आहे. बरोबर.
शिवसेनाचं सुद्धा मूळ गाभा काय होता की स्वाभिमान अस्तित्व आणि जिथलं प्रादेशिकत्व आहे ते टिकून ठेव. मग गोव्यामध्ये शिवसेनेला आजवर यश मिळालं का? मिळालं नाही. का मिळालं नाही? त्याची अनेक कारणं होती. कारण महाराष्ट्रातले मुद्दे किंवा मुंबईतले मुद्दे वेगळे होते, गोव्यातले मुद्दे वेगळे. आणि मग हे गोव्यातले मुद्दे उद्या टीएमसीमध्ये आज जी लोक गेलेली आहेत, मला सांगा की किती मूळ गोमंतके जे आहेत की म्हणजे कुठल्या पक्षाशी जे संबंधित नव्हते असे किती लोक आम आदमी पक्षामध्ये टीएमसीमध्ये किंवा अन्य पक्षामध्ये आता जे नवीन आले तिथे गेलेले आहेत. बरोबर. पण तुम्ही जर असा एक विचार केला तर तुम्ही स्वाभिमानी गोयकार म्हणाल, आरजी म्हणाल, या ठिकाणी कोण आलेत? बरोबर. जी तरुण मुलं आहेत, जी गोव्यातली मुलं आहेत, ती तिथे जात आहेत. बरोबर. याचं कारण काय? कारण सगळ्यांनी सगळ्यांचा अनुभव घेतलेला. मग सगळ्या ह्या राजकीय पक्षांनी विचार करायला हवा की आम्ही केवळ निवडणुकीपुरती गोव्यातले प्रश्न समोर ठेवणार आहोत का आणि त्याच्यानंतर आम्ही परत विसरणार आहोत का? बरोबर. कारण प्रत्येक राज्यात समजा म्हणजे आम्ही एकाच पक्षाला कुठले दोष देणार नाही आहोत, पण प्रत्येक पक्ष काही सरकारांचा अनुभव घेतला. तुम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय जरी म्हणत असला तरी महाराष्ट्रात हा त्यांचा मोठा जो आहे तो भाग आहे. मग तिथेही काय होतं की तिथे जे स्थानिक विषय आहेत, ग्रामीण विषय आहेत, जे लोकल इश्यू आहे तिथे त्यांचा अधिक फोकस होता. कारण ती त्यांची ताकद होती. म्हणजे प्रत्येक पक्ष जो घेऊन येतो की तिथलं त्या प्रदेशाचं वातावरण, तिथल्या लोकांना वाटणाऱ्या समस्या हेच कुठेतरी ते घेऊन येत आहेत. पण मग घेऊन आले तर ते सोडवणार का? उद्या मी असा प्रश्न करतो की आज तृणमूलकडे गेलेले नेतृत्व कोणाकडे दिलेलं आहे त्यांनी? समजा त्यांची जे नेतृत्व जे आज करतायत ते काल काँग्रेसमध्ये होते, त्यातले काही जण कुठेतरी अन्य पक्षात होते. हे लोक येऊन जर नवे पक्ष काढत असतील किंवा नव्या पक्षामध्ये सामील होत असतील तर ते कुठून सोडवणार आहोत? कारण तुम्हाला म्हणजे आज अनेक जण साठीच्या पलीकडे गेलेले आहेत आणि नेतृत्व करतायत. कोणाची नावं मला घ्यायची नाही. या लोकांनी काय केलं एवढी वर्ष? लोकांनी अनुभवलेलं आहे ना. मग कसं आहे की आपण म्हणतो की म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू कशी असते तशी आली म्हणून लोकांना अनुभव आहे ना. मुखवटे बदलतायत पण आतला चेहरा तोच आहे. मग कसा विश्वास ठेवायचा? बरोबर. मग कुठेतरी लोकांना का वाटू नये की कुठेतरी हे नवीन पक्ष येत आहेत किंवा आमचेच लोक कोणतरी पक्ष काढत आहेत त्यांच्याबरोबर आपण का जाऊ नये? हा विचार आजचा मतदार करू लागलेला आहे. पण तरी सुद्धा हा विचार आज कमी पडतोय. त्याचं कारण गोमंतकीयांना मूळ जे आपले सगळे गोमंतकी आहेत ना त्यांना राजकीय चर्चेशिवाय त्यांचा दिवस वेळ जात. बरोबर. त्यामुळे आत्ता जे काय घडतं मी क्षणात जे काय घडलं ते लोक विसरतात. म्हणून मगाशी तुम्ही म्हटलं सचिन की जे विषय होते खूप प्रश्न होते, तमनार सारखा विषय असेल, वीज बिल वाढलेली असतील, महामार्गाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा विकास प्रकल्प असतील किंवा अजून काही असेल, हे लोकांना वाटतं की व्हायला पाहिजे पण ते आज मागे का पडत आहेत? तर नवे विषय लोकांना रोज ना राजकीय विषयावर, कारण लोक राजकारणात जगतायत बऱ्यातली आणि तीच पुढे परंपरेनं पुढे आले. नवी पिढी पण राजकारणाकडे चर्चा करते आणि ह्यातनं असं होतंय की गोव्याचं नुकसान होत आहे. बरोबर. पण सुशिक्षित जो मतदार आता आहे त्याला बऱ्यापैकी कळतं की आपण काय केलं पाहिजे काय. आणि आत्ता जरी नाही झालं तरी कालांतराने ह्यामध्ये बदल होईल. खरोखरच निश्चितच बदल होईल. कारण आपण बघतोय की आता नोटासारखा ऑप्शन आलेला आहे. म्हणजे मला कुणालाही मत द्यायचं नाही. कारण हे जे उमेदवार आहेत किंवा ह्या राजकीय पक्षावर माझा भरोसा नाही किंवा विश्वास नाही त्यामुळे मी नोटाकडे जाऊ शकेन का? किंवा मला वाटतं की मी एखाद्या उमेदवाराला दिलं तर तो दुसरी गंमत तुम्हाला सांगतो की आपले विचार प्रत्येक निवडणुकीपर्यंत येतात आणि ते बंद होतात. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, समजा एखादा पक्ष तुम्ही घ्या की गेल्या वेळी एखादा अपक्ष असेल किंवा एखाद्या राजकीय पक्ष असेल खूप मुद्दे घेऊन आला आहे किंवा एखाद्या पक्षाचा उमेदवार पराभूत झाला की चार साडेचार वर्ष तो काहीही करत नाही, त्या विषयावर बोलत नाही. बरोबर. यातनं काय होतं की तुम्हाला समजा जी 3000 मतं पडली कोणाला 4500 अगदी 500 मतांच्या फरकानं जो पराभूत झाला त्या
विचारधारेचे तुमच्या विचारधारेचे तेवढे मतदार, समजा एखाद्याला 4,500 मतं पडले पराभूत झाला आणि एखाद्याला 5,000 पडले तो विजय, मग त्या 4,500 मतांनी तुम्हाला मतं दिली, त्यांच्या विचारांनी किंवा त्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवला, ते पुढच्या 4-5 वर्षात तुम्ही ते विषय पुढे नेले का? बरोबर. ते जर पुढे नेले असते तुम्ही 4,500 वर्षात, म्हणजे पाठपुरावा करत राहिला असता किंवा आपण मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण भले न होतील पण आवाज उठू शकतो, कारण ही लोकशाही आहे. तुम्ही एवढा आमदारच असाल, मंत्री असाल किंवा जनतेचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेला असाल म्हणून काय सगळे प्रश्न सुटतात असं नाही, पण सरकारच्या कानापर्यंत तुम्ही विषय नेला पाहिजे. कोण नेताच का तुम्ही बघितलं का? 90-95% लोक शांत असतात. मग लोकही काय करतात, ज्यांना मतं ज्यांनी मतं घातलेली आहेत त्यांचा तो प्रतिनिधी समजा ना. तुम्हाला 4,500 तुम्ही पराभूत झाला, मग तेवढी लोक तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या विचारधारेशी. मग त्यांच्यासाठी तुम्ही काहीच केलेलं नाही. मग हे मतदार तुम्ही 4,500 वर्षात काही केलं गप्प राहिले नाही आणि आता म्हणतायत की तुम्ही निवडणूक आली की मी परत तुमच्याकडे येतो. कोणत्या आशेनं तुमच्याकडे बघायचं किंवा कोणती खात्री तुम्ही किंवा विश्वास देऊ शकता की तुम्हाला? मग ह्यातले काही टक्के लोक मग दुसरीकडे वळायला लागतात, आपला पर्याय शोधतात आणि त्यातनं गोव्याचं आता नुकसान व्हायला लागलं. बरोबर. त्याच्यासाठी मतदाराला सगळेच दोषी देतात, तुम्ही निवडलेला आहे हा दागी उमेदवार निवडून, पण तो निवडून आलेला त्याच्या विरोधात किती मतं पडलेली आहे, मग एवढी विरोधातली मतं आहेत ती ह्या विचारधारेचे, मग त्या विचाराच्या संख्येतले लोक आहेत, त्यांनी जर प्रत्येक वेळी आपले विचार पुढे मांडले, सरकारसमोर आपल्या प्रश्न समस्या मांडल्या, प्रश्न घेऊन गेलेत, तर निश्चितच सरकारवर वचक राहू शकतो. तर तुम्ही बघितलं या आता 5 वर्षात विरोधी पक्ष किती प्रबळ होता. बरोबर. मागील 5 वर्षाचा काळ म्हणजे 2017 पूर्वीच्या निवडणुका होता का प्रबळ? विरोधी पक्षांनी विचार केला पाहिजे. काही आमदार त्यातले चमकले कारण त्यांनी जनतेच्या मनातले प्रश्न मांडले, जनतेचा आवाज होऊन ते बोलले. मग तुम्हाला का जमत नाही? विरोधी पक्ष म्हणून तुम्ही होता, केवळ सत्ता असली तरच तुम्ही प्रश्न सोडवणार का? किंवा सत्ता असलं तरच सगळी विकास कामं करणार का? भारतीय लोकशाहीनं तुम्हाला दिलेलं आहे की प्रतिनिधित्व करण्यासाठी, अर्थात शेवटी आपण असं म्हणतो की सत्तेत असलं किंवा सत्ताधारी आमदार असला तर त्याच्या बाजूनं विकासाचा कल अधिक असू शकतो किंवा सरकारचा, पण म्हणून काय विरोधी पक्षांची कामं होतच नाही किंवा होणार नाही? तुम्ही कोणत्या क्षमतेनं ते प्रश्न मांडता, कोणत्या ताकदीनं तुम्ही सरकारपुढे प्रश्न घेऊन येता, ह्याच्यावर तुमचं यश आहे. बरोबर. कारण असं नसतं तर मग विरोधात असलेले किती वर्ष राहिलेले आमदार निवडून आले नसते ना. म्हणजे लोक इथले गोव्यातले लोक फार हुशार आहेत आणि खूप विचार करतात. म्हणजे एखादा माणूस विरोधात जरी असला तरी 3-3, 4-4 निवडणुका त्यांना निवडून दिलं, कारण कारण काय लोकांना वाटतं भले तो विरोधात आहे सत्तेत नाही तरी आमचे प्रश्न मांडतोय, त्याने प्रश्न मांडल्यामुळे कुठेतरी पाठपुरावा होत आहे. मग लोकांना केवळ सत्ताधारित पक्ष हवा का? अजिबात नाही. मग आजचा विचार ह्या दृष्टिकोनातून बघत आहे की मला केवळ सत्तेत असलेलाच पक्ष हवा का किंवा आमदार हवा का, किंवा केवळ म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं आजच्या तरुणांना तू कोणीही सर्वेक्षण करू दे कुठल्याही राजकीय 80% तरुणांना किमान वाटत आहे की कोणताही आमदार आज जरी मला नोकरीचं आश्वासन दिलं तर उद्या तो पूर्ण करू शकेल याची काही खात्री नाही. फक्त वाईटपणा घ्यायचा नाही, निवडणुकीपुरती तरी निदान तोंड दाखवायचं, तोंड देखलेपणा करायचं आहे, मत काय मारायचं आहे लोकांनी ठरवलेलं असतं, बऱ्याच वेळा त्यात बदल घडायचं सगळं. आणि ह्या सगळ्या फसव्या म्हणजे जसं राजकारणी फसवी राजनीती करत आहे तसं मतदारही आपलं आता जे सगळं जे मनात जे साचवलेलं आहे आणि साठवून ठेवलेलं आहे तेही एकदम सिक्रेट आपण जे म्हणतो गुप्त ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे गुप्त मतदान जसं करतोय की तुम्ही म्हटलं की मगाशी मतदार एका दिवसाचा राजा आहे का? निश्चितच एका दिवसाचा जरी राजा असला तरी मतदाराने ठरवलं पाहिजे की मी एका दिवसाचा राजा जरी असलो आणि निवडून आलेले आमदार नंतर 5 वर्ष जर सत्ता गाजवत असतील किंवा प्रतिनिधित्व गाजवत असतील तर त्यांनी मतदारांचाच विचार केला पाहिजे आणि मतदारांचाच अजेंडा पुढे घेऊन गेला पाहिजे अशा असं त्यांना आपण ठणकावून सांगू किंवा त्यांना उद्युक्त करू अशा प्रकारची भूमिका आता नवतरुण आणि किंवा नव मतदार घेऊन येणार आहे आणि तो येत आहे. बरोबर. आणि आपण जर बघितलं तर राजकीय महत्वाकांक्षा एका बाजूला आपण ठेवूया आणि पक्षांतर हा विषय घेऊया. पक्षांतर करत असताना राजकीय महत्वाकांक्षा आपली कशी फलद्रूप होईल ह्याच्याकडे कल असतो, परंतु लोकांचे प्रश्न आपण कितपत सोडवणार? जे लोक आपल्याला विधानसभेत पाठवतात किंवा लोकप्रतिनिधित्व करायची संधी देतात त्या लोकांचे प्रश्न आपण किती सोडवले याचा कोणी विचार करत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्या लोकशाहीमध्ये मतदारसुद्धा त्या विषयांना विसरून जातात. एकदा मतदान पार पडल्यानंतर
जेव्हा निवडणूक होते आपण निवडून देतो उमेदवार, त्याच्यानंतर त्याला आपण किती वेळा जाब विचारला, त्याच्याकडे किती वेळा आपण गेलो आणि त्याला आपण निवडून दिल्याबद्दल जाब विचारला की ह्या ह्या समस्या तुझ्याकडून का सुटत नाही आहेत, हे मतदारांकडूनही होताना आपल्याला दिसत नाही. आणि कुठेतरी लोकशाही व्यवस्थेतील ही छोटीशी एक आपल्याला कमी पडलेली बाजू दिसते. परंतु मला आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो घराणेशाहीबद्दल. म्हणजे आपण बघितलं की गेल्या निवडणुकीमध्ये होती घराणेशाही, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये होती घराणेशाही, कुठून ना कुठून आपल्याला ती दिसून येते. काही मतदारसंघ तर ठरलेले आहेत जिथे घराणेशाही हा एक त्या आयडेंटिटी झाल्यासारखा प्रकार सुरू आहे. म्हणजे आता तर आपण बघितलं तर पणजी, त्याच्यानंतर तालिगाव असेल, 70 दोन मतदारसंघ आहेत, इकडे केपे आणि त्याच्यानंतर सांगे आहे, शिवोलीमध्ये आपण बघितलं, कलंगूट बघितलं, अशा काही मतदारसंघामध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर म्हापशामध्ये त्यांचे सुपुत्र आहेत फ्रान्सिस डिसोझांचे, तिथे सुद्धा घराणेशाहीचा आपल्याला प्रकार दिसून आला. ह्या घराणेशाहीचा विषय आहेच, पण त्याचबरोबर जेव्हा सरकार आपलं म्हणतं की महिलांचं सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट वगैरे, परंतु ह्या वुमन एम्पॉवरमेंटमध्ये महिला आहेत कुठे? जेव्हा मतदार उमेदवारांची लिस्ट जाहीर होते प्रत्येक पक्षाची, आपण ज्यावेळी त्याच्यावर नजर फिरवतो, खूप कमी अशी नावं आहेत जी महिलांना संधी देतात. आणि ज्यांनी संधी दिलेली आहेत, एकतर त्यांचे नवरे कुठल्या तरी पक्षाचे आमदार तरी आहेत किंवा वजनदार नेते तरी आहेत. मग ज्या मतदारसंघामध्ये 25,000 ते 30,000 मतदार आहेत, त्यातल्या निम्म्या जर आपण महिला धरल्या तर 10-12,000 महिलांपैकी एक महिला जी सबल झालेली आहे निवडणूक लढवण्याच्या तोडीची, ती काय ह्या नेत्यांचीच तयार झालेली आहे, बाकी एकही महिला लायक नाही का, असा एक प्रश्न निर्माण होतो. ह्या सगळ्या गुंत्याकडे तुम्ही कसं बघता आणि हा गुंता लोकांनी कसा सोडवावा आणि महिलांचं जे नेतृत्व आहे ते आपल्या राज्यामध्ये सकसपणे पुढे कसं येईल? कारण आपल्याला खूप कमी अशी नावं आहेत जी आज आपण घेऊ शकतो की ह्या महिलांनी गोव्याच्या राजकारणात ठसा उमटवलाय, परंतु त्याच्यानंतर आपल्याला तो ट्रेंड दिसलेला नाही आणि आता तर त्याला घराणेशाहीचा शिक्का बसलेला आहे. तुम्ही काय सांगाल याच्यावर बोलताना? मला असं वाटतं की हा सगळा बराचसा दोष, म्हणजे सगळाच म्हणेल की हा मतदारावरच जातो. बरोबर. तुम्ही एक बघाल की आज किती लोकांनी महिलांना आरक्षण दिलं, त्या 30% आपण म्हणतोय, त्याची गरज आहे का? आज एवढी वर्ष झाली की भारतीय स्वातंत्र्य मिळून किंवा गोवा मुक्त होऊन तरीही महिलांना संघर्ष करावा लागतोय. म्हणजे तुम्ही बघाल की प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या मागे प्रचारासाठी महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. मग त्या महिलांनाही वाटत नाही का की मी माझं नेतृत्व करावं की माझ्यातलीच एकटी येऊन पुढे आमदार व्हावी म्हणून? निश्चितच वाटतंय. बरोबर. पण काय होतं माहितीये, मगाशी तुम्ही म्हटलं की तो मुद्दा आपला चर्चेत होता की घराणेशाही की तेच उमेदवार, त्यांना आपण एंडोर्स केल्यासारखं होतं. म्हणजे तुम्ही पुढे केलं की आपण त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो की मला म्हणजे मान्य आहे. मगाशी जसं म्हटलं की एका आमदारानं या पक्षातून त्या पक्षात उडी मारली की त्यातले कार्यकर्त्याही उठतात आणि तिथे जातात. म्हणजे स्वाभिमान आम्ही म्हणतो तो स्वाभिमान कुठे गेलेला असतो? म्हणजे आम्हीच ही त्यांना मुभा दिलेली आहे असं ते वाटतंय. म्हणजे त्यामुळे कोणी बिंदास, म्हणजे शर्ट एका मिनिटात बदलावा जसं पक्ष बदलायला लागलेत आणि आमदारकी अशी फेकून द्यायला लागलेत का? की मतदारांना ग्राह्य म्हणजे गृहित धरलं जात आहे आणि मतदार माझ्या बरोबर आहेत, मी घेईन ती भूमिका. म्हणजे आपण ते असं म्हणतो की जी मुखी जनावरं असतात ती डोळे बंद करून मागून चालणारी असतात, तशीच आहोत का? ह्याचा विचार आज मतदारांनी करायची गरज आहे. व्हेरी सॉरी टू से, पण मतदारांना ह्याचं म्हणजे आपण जे म्हणतो की आत्मनिरीक्षण किंवा परीक्षण करायची गरज आहे. त्याचं कारण असं की तुम्ही म्हटलं की एवढ्या मोठ्या तुम्ही 40 मतदारसंघातले, मी तुम्हाला निश्चितच सांगतोय किमान 15 मतदारसंघात तरी महिलांची संख्या ही अधिक आहे. मग असं असलं तरी तिथे महिला एखादी निवडणुकीत राहिली तर ती निवडून येत नाही, तुम्ही म्हटलं, किंवा मग तिला एखादा तरी राजकीय वारसा पाहिजे किंवा कोणतरी गॉड फादर पाहिजे राजकीय, तर ती निवडून येईल. पण मग महिला आरक्षणच मागितल्यानंतर आम्ही निवडून घेणार आहोत का, किंवा आरक्षणातूनच महिलांना निवडून घेणार आहोत का? हा विचार आता प्रत्येक गोव्याच्या महिलेनं मतदार म्हणून करायची गरज आहे. जसं प्रत्येक मतदारानं मी निवडून दिलेला आमदार एका झटकात माझा विचार न करता विकासाचं जे आपण म्हणतो चांगलं, म्हणजे असं सांगतोय की गाजर दाखवतो आणि विकासाच्या नावाखाली मी बाबा पक्ष सोडला म्हणतोय. म्हणजे आम्ही निवडून समजा एका पक्षाला मतं घातलेली आणि एका उमेदवाराला निवडून दिलेलं आहे, आमची मतं ह्या उमेदवारासाठी किंवा ह्या राजकीय पक्षाशी काहीतरी जुळत होती म्हणून दिली, लगेच ते एका दिवसात बदलतात आणि
त्या आमदाराला तसं काहीच वाटत नाही आणि मतदारालाही वाईट वाटत नाही. त्यामुळे तुम्ही बघाल की काही पोटनिवडणुका झाल्या की आमदार सोडून गेले, त्यातले बहुतांशी आमदार निवडून आले. मग हा प्रेसिडेंट होतो म्हणजे काय, ठीक आहे चालतं असं होऊ शकतं. त्यामुळे कुठे कोणी वचक बसवलेलं आहे. तुम्ही तुम्हाला सांगतो की 90च्या दशकाचा काळ घ्या, समजा एखाद्या पक्षातले आमदार फुटले जरी तरी त्यांना धडकी भरायची, कारण त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जाऊन घरी धडक द्यायचे, दोन दिवस बाहेर यायला द्यायचे, एवढा मोठा दबाव असायचा. त्यामुळे फुटायची भिशात सहसा कोण करत नव्हते आणि हे तर कुठेतरी पळून लपून राहायचे. आज सहज कोणतरी फुटतात, दुसऱ्या दिवशी असतात. म्हणजे असं चेहरे चिंता नाही, काय नाही, कारण मतदारांनी सवय केलेली आहे मला वाटतं. कारण हा दोष मतदारांकडे आहे. जसं आपण म्हणतो की महिला मतदारांना आपल्यातलेच नेतृत्व किंवा पुरुष जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत त्यांना वाटू नये का चला बाबा महिलांनाही देऊ, किंवा नुसतं आरक्षणच्या कोट्यामधनंच आपण पुढे जायचं का. म्हणजे अजूनही आपण कायदा केला तरच आपण प्राधान्य देणे, एवढं सौजन्य आपण दाखवतच नाही आहे. बरोबर. आणि ही सवय लागलेली आहे, पण त्याच्यासाठी आम्ही मतदारच दोषी आहोत. कारण मतदारांनी तुम्हाला म्हटलं की आता खूप विचार करायचा आहे की घराणेशाही कोणी केली, मतदारांनीच केली. बरोबर. म्हणजे आज तुम्ही म्हणत असाल की समजा बाबूश मनसेरा तळवामधून निवडून येत होते, बाबूशनी आपली तिथे मक्तेदारी निर्माण केली, ते उठले सांताक्रूजमध्ये गेले, त्यांनी आपल्या पत्नी जेनिफरनं तळगावमध्ये आणलं, तिथून ती निवडून येते, बाबूश तिकडून निवडून येतो. उद्या अजून आज आता 70 जाऊया आपण, विश्वजित राणेसाठी दिव्या राणेंना उमेदवारी दिली गेली. मायकल लोवो 2 आमदार झाले, मंत्री झाले, त्यांना वाटतंय की आपली पत्नी निवडणार. अर्थातच ह्या प्रत्येक त्यांच्या पत्नीचं हे राजकीय क्षेत्रात म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम आहे, मान्य आहे. म्हणजे आम्ही त्यांना कमी लेखणार नाही आहोत, कारण त्यांची तेवढी ताकदही आहे. बरोबर. पण केवळ आमदाराची किंवा मंत्र्याची पत्नी म्हणूनच त्यांना तिकीट दिलं पाहिजे का, किंवा उमेदवारी दिली पाहिजे का, सर्वसामान्यमधून तुम्ही पुढे आणणारच नाही का. म्हणजे राजकीय पक्षांचीही मानसिकता आहे की, आणि सगळ्यांनीच सांगितलेलं आहे ना, तुम्ही भाजप घ्या काँग्रेस घ्या कुठलाही पक्ष, विनेबिलिटी, बरोबर, जिंकून येण्याची क्षमता, येणं केणं प्रकरण आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही म्हणत असाल की आता सगळीकडे चर्चा काय आहे की भारतीय जनता पक्ष पूर्वी सांगत होता की परत आमचं सरकार येणार, म्हणजे 10 वर्षांचा तुम्ही विकास बघा, आमचं सरकार येणार. जर तुमचं सरकार येणार असेल तर ऐन निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार ठरवताना तुमच्याच आमदारावर किंवा तुमच्याच नेत्यावर तुम्ही का विश्वास ठेवला नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी मग काँग्रेस पक्षाचे किंवा मगो पक्षाचे उमेदवार का आणावे लागले. म्हणजे तुम्ही निवडून येणार आहात हे तुम्ही जनतेला सांगतात, पण तुम्हाला ठाम खात्री नाही की आम्ही 100% निवडून येणार. आता तुम्ही 2022 आमदार आणणार म्हणून प्रत्येक जण टेस्ट करतोय की दुसरीकडून आणण्याची गरज का पडते. तुमच्यातलेच कोणीतरी पुढे येत नाहीत का, मग तुमच्यातलेच कोणीतरी तुम्ही पुढे न आणत असल्यामुळे मग उत्पल पर्रिकर सारखे पुढे येतात. मग पर्रिकरांची लिगसी काय आहे, पर्रिकरांच्या पुत्राने निवडणुकीत राहून नाही का, पर्रिकर ना असं वाटायचं की माझे मुलं राजकारणात येऊच नाही, राजकारणात येऊच नाही हा पर्रिकरांचा विचार होता. पण ज्यावेळी मी मतदार आहे किंवा भारतीय लोकशाहीने किंवा घटनेने मला दिलेला अधिकार जो आहे आणि हक्क आहे की मी ह्या लोकशाहीत मी निवडणूक लढवू शकतो, तो माझा अधिकार कोणी हिरावू घेऊ शकत नाही ना. पर्रिकर त्यावेळी होते, ठीक आहे, वडिलांची इच्छा होती, वडील नेतृत्व करत होते, त्यांचे विचार पुढे जात होते. मग आज त्यांचे विचार पुढे जात नाही असं उत्पलला वाटतं, पण भाजपला वाटतं की असं नाही आहे, उत्पल चूक करतायत. अनेक पक्ष, म्हणजे उत्पलचं नाव घेत नाही मी, उद्या काँग्रेसमधून रेजिनाल्ड फुटून गेले, समजा अजून कोण गेलं, पण प्रत्येक जण त्या पक्षात असेपर्यंत तो त्या पक्षाचा नेता असतो, आमदार असतो, त्यांच्या विचारधारेशी तो त्याची नाळ घट्ट बांधलेली असते, आणि तो तिथून गेला की ते सगळं एका रात्रीत म्हणा तसं बदलतं. आणि हे बदल जसं राजकीय पक्ष आपल्याला पाहिजे तसं पीस करतायत सगळं, तसं मतदारही मग तसा फिरत जातोय. आणि काय होतं तुम्हाला सांगतो की आजची ही मला असं वाटतं की छोटी मुलं ज्यावेळी एकत्र खेळतात किंवा आपल्या घरात एखाद्या भावा बहिणामध्ये ज्यावेळी रुसवा होतो ना, त्यावेळी मग आपण काय करतो की एखाद्याचं कोण वाईट असतं त्याचं उदाहरण दिलं, किंवा एक कोणतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं त्याचं उदाहरण दिलं की तो मग
व काय करतो की त्याचा रुसवा जायला लागतो. राजकीय पक्ष असेच करायला लागलेत. म्हणजे कसं आहे की रुसवे फुगवे घालवण्यासाठी मग हा एक आज एकटा गेला मग मी दुसऱ्याला आणलो, दुसरा गेला मग तो काय म्हणतो शी त्याला आणलं तर मग मी इथे शांत राहिलेला बरा. मग अशा प्रकारची जी ॲडजस्टमेंट जी चालली पॉलिटिकल डॅमेज कंट्रोल, ही डॅमेज कंट्रोल कोणाची करताय तुम्ही? परत तुम्ही सुरुवात करतायत की तुम्ही निवडून आल्यानंतरही ते डॅमेज कंट्रोल तुम्ही कितपत रोखणार आहात? बरोबर. मला सांगा जर ह्या विधानसभेच्या कार्यकाळात एवढे आमदार फुटून गेलेत तर पुढच्या ह्याच्यात असे असतील का? मग ती त्रिशंकू विधानसभा कशी असणार नाही? कोणावर विश्वास ठेवायचा आपण? बरोबर. आणि मग आजच्या घडीला कोणत्याही राजकीय एका राजकीय पक्षाला भले सांगत असतील की माझीच सत्ता येईल मी बहुमतात येईल, पण कोणालाच विश्वास नाहीये. बरोबर. नाहीतर प्रत्येकानं आपला मुख्यमंत्री जाहीर केला असता. बरोबर. अपवाद समजा आम आदमी पक्षाने केला, आम आदमी पक्षाला त्यांची ताकदही माहीत आणि त्यांच्या मर्यादाही माहीत. बरोबर. इतर पक्ष अजूनही धसलेले नाहीत. तुम्ही युती घ्या, मग पक्ष तृणमूलची युती घ्या, काँग्रेस गोवा फॉरवर्डची युती घ्या, अजूनही सांगतायत की आमची युती आहे, सगळं मांडीला मांडी लावून नेते बसतायत, पण आमचा नेता कोण असेल हे कोणी सांगत नाही. भारतीय जनता पार्टीने सांगितलंय की प्रमोद सावंत मुख्यमंत्री जे विद्यमान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीत जाणार आहोत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार घडू असं सांगितलेलं आहे का? बरोबर. म्हणजे जे पत्ते काही आहेत ते कोणी खोललेले नाही. आणि पी चिदंबरम सांगतायत काँग्रेसचे निरीक्षक की आमचे जे उमेदवार आहेत ते ठरवतील, ते जिंकून आल्यानंतर ठरवतील. पण अजून सोयीचं काही जण असा अर्थ लावतायत की आमदारांनी ठरवलं पाहिजे. गमतीची गोष्ट आता तुम्हाला सांगू की आमचे मतदार हे सगळं खपवून घेतात. आता काल काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, तिथे क्रॉसकडे जाऊन शपथबद्ध झाले की आम्ही फुटणार नाही. कुठल्या तरी दर्ग्यावर पण जाऊन शपथ घेतली. गोमंतकीय फार म्हणजे श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत, भाऊक सगळं मान्य मला. मग मला तुम्ही सांगा की भारतीय जनता पार्टीचं पूर्वी म्हणजे पक्षानं प्रचार मोहीम चालताना अनेक जनता त्यांच्याही काही उमेदवारांनी पक्षानं शपथ घेतली होती की मराठी मातृभाषे याच्या सॉरी राजभाषेतून मातृभाषेतून शिक्षणासाठी वगैरे. मग कुठे गेल्या शपथा? म्हणजे तुम्हाला निवडणुकीसाठी आता देव आठवत आहेत. बरोबर. निवडणुकीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आठवत आहेत, निवडणुकीसाठी प्रामाणिकपणा आठवतोय, निवडणुकीसाठी तुम्हाला नवं मतदार पाहिजे, युवक पाहिजे जो नोकरीच्या शोधात आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्यांना तुम्ही जमेस धरतायत, गृहीत धरतायत आणि तुम्ही निवडणुकीचा अजेंडा घेऊन पुढे जातायत. हे कसं आहे माहीत आहे तुम्हाला की हे डोळ्याला पाणी लावण्यासारखं आहे. आणि मतदार हा विचार करायला लागलेला आहे. बरं, तुम्ही अजून किती काळ किंवा किती निवडणुका तुम्ही फसवू शकणार आहात? बरोबर. ही फसवेगिरी आहे, सरळ सरळ फसवेगिरी आहे. म्हणजे राजकीय पक्षांना वाईट वाटू शकतं, पण लोकांच्या मनात काय आहे? तुमच्याविषयी घृणा आहे. बरोबर. तुमच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, असंतोष आहे. मग ह्याला कुठेतरी काही हे नव मतदार किंवा नव तरुण जे आलेले आहेत जे संघटना बांधत आहेत ह्यांच्यातनं कुठेतरी एखादं नेतृत्व असं येऊ शकतं. आणि असंच घडतं ना. त्यामुळे तर दिल्लीत एवढी आंदोलनं झाली, माहिती हक्क कायद्याचं असेल अनेक झाले, त्यातनं अरविंद केजरीवाल सारखं नेतृत्व आलं, त्यांनी दोन वेळा सरकार पण घडवलं. मग गोव्यात पण ते होऊ शकतं कारण लोक आता सुशिक्षित आहेत. आणि जे जुने नेते आहेत, आता मी तुम्हाला सांगतो गमतीचं की जे जुने नेते आहेत गेली काही इलेक्शन म्हणजे निवडणुका पराभूत होत आहेत किंवा एकदम काठावर येऊन पास होत आहेत, कारण त्यांचं त्यांची कर्तबगारी किंवा त्यांचं कर्तृत्व जे होतं की त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात किंवा राजकीय एकदम ते आपण म्हणतो की वरच्या पातळीपर्यंत त्यांचा प्रभाव चालत होता, तोपर्यंत ते पिढीपर्यंत ठीक होतं, पण त्याच्या पलीकडे गेली. त्यामुळे आज म्हणजे पूर्वी कधीतरी प्रतापसिंह राणे मतदारांचे नव मतदारांचे आयकॉन असायचे, किंवा रमाकांत खडक एखाद्याचं असेल, कोणाच्या लुईजिन फालर असतील, पर्रीकर असतील, आज नवीन कोणतरी आयकॉन दिसतो त्यांना. त्यामुळे उत्पल पर्रीकर ज्यावेळी बंड करून पुढे येतात त्यावेळी तुम्ही सोशल मीडियावर बघा की बरं मतदार ते उत्पल पर्रीकर निवडून येणार की नाही हा मुद्दा गौण आहे, वेगळा आहे. पण समाज माध्यमावर व्यक्त होणारी मतं, बरं ही व्यक्त करणारी मतं त्यातले काही लोक जरी किंवा मतदार पणजीतले असले तरी ते त्या दिवशी मत देतील ह्याची काही खात्री नाही. पण लोकांच्या मनात काय खतखतत आहे ते व्यक्त होत आहे ना. बरोबर. लोक व्यक्त होत आहेत आणि हे जोपर्यंत राजकीय पक्षांना किंवा जे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात येत नाही ना,
तोपर्यंत ह्या लोकप्रतिनिधींना आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत किंवा आपण जनतेसाठी काहीतरी करत आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही आहे. बरोबर. कारण तो त्यांनी सगळ्यांनीच गमावलेला आहे. नाहीतर प्रत्येकाला माझे आमदार फुटणार नाहीत अशी सांगायची आज वेळ काय येते. बरोबर. सगळ्याच पक्षांना कोणाला नाही. म्हणजे कसं होतं की काही जण समजा भाजपसारखा पक्ष अग्रेसर आहे की आम्ही बंड थोपवलं बऱ्यापैकी त्यांना यश येत अनेक कारण आहेत. भाजपची धाटणीच तशी आहे आणि मांडणीच तशी आहे की त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. पण इतर पक्षांचे वेगवेगळे पर्याय आहेत. आम आदमी पक्षानं म्हणलंय की आम्ही ॲफिडेव्हिट्स घेतली स्वयर करून इतर काही जण घेते आणि मग हा टीकेचा मुद्दा होतो की तुमचे फुट आहेत आमचे फुट आहेत ह्यातनं लोकांना काही नाही देणार. आता प्रश्न खरा हाच आहे की गोव्यामध्ये बेरोजगार किती आहेत. ह्या बेरोजगारांशी मतं मिळवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. आणि दुसरं तुम्ही बघा ना, कारण महिलांच्याच योजना येत आहेत का. मगाशी तुम्ही जो म्हटला तो मुद्दा मी तिथे येतो, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवणं त्यांची मतं आहेत आणि ती मतं आपण जर एकगट्ट मिळवली तर निवडून येऊ शकतो. बरोबर. आज प्रत्येक राजकीय पक्ष सत्ते देण्यासाठी आपलं बहुमत मिळवण्यासाठीचाच विचार करतोय. त्यामुळे तो उमेदवार कोण आहे, दागी आहे, गुन्हेगारी आहे, काय त्याच्यावर आरोप आहेत किंवा किती वेळा फुटून आलेला आहे याचं कोणाला पडलेलं आहे, तो निवडून यायला पाहिजे. म्हणजे येणं केणं प्रकारे आपण सरकार स्थापन करणं आणि सत्ता हेच आहे. मग ज्यावेळी हीच विचारधारा केवळ सत्ता आहे मग जनता कुठे दिसते त्यात. बरोबर. जनता दिसते का? जनता दिसत नाही. जनता दिसत नाही म्हणजे उद्या तुम्ही जनतेचा विचार करणार नाही. बरोबर. ठरलेलं आहे तुम्ही सगळं जनतेसाठी करतायत म्हणताय. मग जनतेचा अजेंडा काय आहे, जनतेला काय वाटतंय? तुम्ही मोठमोठी वचननामा आश्वासनं देता. बजेट दरवर्षी आपलं बजेट जो अर्थसंकल्प मांडला जातो अनेक तिथे प्रपोजल्स असतात, प्रस्ताव असतात. दुसऱ्या वर्षी कोणतं राजकीय पक्ष किंवा असे लोक विचारतात का की या वर्षी बाबा 25,000 कोटीचं बजेट या राज्य सरकारने मांडलं होतं. कुठल्याही सरकार. बरोबर. मग त्यातली किती कामं गेली, किती पुढे गेलं बजेट अलोकेशन फंड, बाबा निधी एवढा या कामांसाठी होता तो तेवढा खर्च झाला का, किती लाल फिती अडकलेला आहे काढून बघा ना. हे ज्यावेळी तुम्ही काढाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल हे सरकार म्हणजे कुठलंही सरकार असेल ते किती गतिमान आहे. बरोबर. तुम्ही डबल इंजिन म्हणा किंवा चार पटीचं इंजिन लावा पण लाल फिती अडकलेला कारभार किंवा जी प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा तुमच्या या सगळ्या चौकटी आहेत त्या मोडून तुम्ही पुढे जात आहात का. बरोबर. त्याचा हिशोब कोण घेणार. म्हणून प्रत्येकानं आपलं ऑडिट म्हणजे मध्यंतरी प्रमोद सावंत यांनी पण म्हटलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रिकरांनी पण म्हटलं होतं की माझ्या आमदारांचा रिपोर्ट कार्ड मी देणार. चांगलं म्हणजे खूप कौतुक झालं, चांगलं वाटलं लोकांना. कोणी मांडलं का मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड? कोणी मांडलं का? बरोबर. मंत्र्यांची अकाउंटेबिलिटी नाही का? मंत्री म्हणून तुम्ही 40 जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा राज्य आहे त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. प्रत्येक मंत्री काय करतो तुम्ही काढा ना, सगळे रेकॉर्ड काढा. तुम्हाला कळेल मी माझ्या मतदारसंघात माझ्या खात्यातला निधी किती वळवे हे बघतोय ना. मग तो राज्याचा मंत्री आहे का? अनेक उदाहरणं आम्ही आज देऊ आहे का. मग तुम्ही राज्यासाठी कोण? पक्ष माझं पक्षाचं सरकार येण्यासाठी बघतोय. मुख्यमंत्री झाला की तो माझं सरकार कसं वाचेल हे बघतोय. आणि मग मंत्री झाला की माझ्या मतदारसंघात अधिक विकास निधी कसं जाईल, माझ्या मतदारसंघात ह्या योजना किती जातील, बाबा रोजगार किती हे बघतो. मग जनता कुठे आहे तिथे? बरोबर. जनता दिसते का? जनतेचा जाहीरनामा दिसतो का? मग प्रत्येक ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि प्रत्येक उमेदवारांनी सांगावं की मी ही आश्वासनं वचनपूर्तीसाठी हे जाहीरनामा दिलेला आहे. मग समजा विरोधी पक्ष आज काय म्हणताय, अनेक पक्ष कोणाची नावं घ्यायची का आवश्यकता नाही, माझा जाहीरनामा किंवा योजना हा पक्ष चोरतोय जशा जसं उचललं कॉपी पेस्ट करून वापरतो. भले चोरू दे ना किंवा कॉपी पेस्ट करू दे ना, समजा तुम्ही सत्य झालं आणि तुमचे एक दोन आमदार गेले ना, मग माझ्या या योजना नेलेल्या ह्या सरकार किती पुढे नेतोय कोणी विचारलं का? जाब विचारली का? सांगावी ना. एका 40 म्हणजे जे सत्ताधारी सोडले तरी सत्ताधाऱ्यांना वाटतं की आपण विचारूच नाही. बरोबर. विरोधकांनी किती जणांनी विचारलेलं आहे? म्हणजे मी म्हणतो अर्थसंकल्प झाल्यानंतर किती निधी कुठे गेला, आपली विकास कामं ह्या विधानसभा अधिवेशनात घेतलेला ठराव पुढच्या अधिवेशनापर्यंत काय झालं, त्याचं 5 वर्षात तुम्ही मांडता का सगळं?
तुम्ही सांगा लोकांना हे मांडतोय आणि उद्या प्रत्येक पक्षांना सांगू दे आणि ज्यावेळी सरकार येईल एका महिन्यात बाबा ही प्रगती झाली माझ्या मंत्र्यानं हे केलेलं आहे हे प्रस्ताव पुढे टाकले दुसऱ्या महिन्यात ही ती येते कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही उद्या लोक डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला परत सत्तेत आणतील तुम्हाला मग अशा ऐरागऱ्यांची आयराम गैराजांची गरज भासणार नाही पैसा खर्च करायची गरज भासणार नाही आणि तुम्हाला विनवणी मतासाठी करावी लागणार नाही ज्यावेळी पारदर्शी सरकार येईल तुम्ही विश्वास संपादन ज्यावेळी कराल त्यावेळी मतदार तुम्हाला विश्वासानं पुन्हा त्या खुर्चीत बसवतील तुम्हाला वाटतं की नाही प्रत्येक जण बसवतील ना कारण माझ्या मनातलं सरकार मला वाटतं तसं सरकार आणि या मना या सरकारबाबत किंतू नाही किंवा ह्यांच्याबाबत काही हिडन अजेंडा नाही आहे ना पण करतच नाही आहेत बरोबर त्याचं कारण असं आहे की सरकारला वाटतं की मी कुठेतरी कमी पडलेला आहे आणि मंत्र्याला वाटतं की मी असेपर्यंत मीच सगळं सर्वस्व आहे आणि मी करेन ती पूर्व दिशा आणि विरोधक काय करणार आहे शेवटी एखादा प्रश्न आला काय आला बहुमत माझ्या पक्षाचं आहे मग विरोधी काय म्हणतो बरं तुमची मतं नोंदवा ना विरोधी आमदार आहेत ना तुम्ही नोंदवा ना मतं बरोबर तिथे विधानसभेत चर्चेच्या वेळी तुमची मतं नोंदली जातील ना तुम्ही सांगा ना मी 5 वर्ष बाबा विरोधात राहिलो ही बघा ही तंत्री मोजा ना तुम्ही लोकांसमोर जाऊन मी ही कामं मांडलेली आहेत या सरकारने केले नाही हे सरकार पापी आहे तुम्ही म्हणा ना लोक तुमचं ऐकतील ना बरोबर आहे की नाही पण हे करायचं नाही आहे आणि माझी तर विनंती आहे सगळ्या मतदारांना आता आपण मतदार म्हणून आपण सुजाण नागरिक म्हणून आणि देशाचा एक आदर्श नागरिक म्हणून आपण प्रत्येकानं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मतदानाचा पण हक्क बजावला पाहिजे तो तुम्ही तो दिलेला उमेदवार निवडून येईल की नाही नंतर ज्या दिवशी कळेल की मतदानाची टक्केवारी गोव्यात बाबा 90-92% उद्या 98% प्रत्येक राजकीय पक्षाला वाटेल की सगळे लोक मतदानाला यायला लागले प्रत्येकाची जबाबदारी पण वाटते ना उमेदवार असतील राजकीय पक्ष असतील जबाबदारी वाटते ना उद्या तुम्ही तुमचे प्रश्न मांडले ना कशाला आमदाराला घाबरायला पाहिजे मंत्र्याला जे सत्य आहे ते सत्य तुम्ही कोणाच्या म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात असायची गरजच नाही आहे माझा प्रश्न मी म्हणतोय समजा माझ्या गावात पाण्याचा प्रश्न आहे आमच्या आमदारांना आणि मंत्र्यांना कशात इंटरेस्ट आहे स्वारस्य गटार कुठे गेले कुठेतरी रस्त्याच्या साईडला फुटपाथ चकस बनले हा विकास आहे का तो विकास झाला राज्याचा विकास राज्याचा आर्थिकदृष्ट्या विकास किंवा राज्य सक्षम करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काय आपण योजना म्हणतो बरोबर किती यातले 40 लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही बघा मी शिक्षणावर कोणाच्या याद नाही म्हणजे सुशिक्षित असला म्हणूनच तो मांडेल आणि अशिक्षित असला म्हणून मांडेल ते म्हणत नाही आता तुम्ही बघा की बरं झालं की सगळे उमेदवार कोणावर किती गुन्हे आहेत कोण कसे आहेत हे शिक्षण प्रसिद्ध करणं सगळं बंधन करणं आपल्याला कळतं ना माझा पण मी काय म्हणतो की तुम्ही ते मांडा ना राज्याचा विषय मांडा ना तुम्ही राज्यासाठी काय राज्याला अधिकाधिक निधी कसा येऊ शकतो सर्वांगीण विकास आणि सर्वंकष विकास कसा होऊ शकतो कोण मांडतो का एखाद दुसरा अपवाद जर सोडला तर विधानसभेत अशा चर्चा आपल्याला घटताना दिसतात का ज्या पूर्वी दिसायच्या आज दिसत नाहीत आणि चर्चेला वावच नाही आज बरोबर विधानसभा अधिवेशन किती तास झालं असं मोजावं लागतं आता दिवस नव्हे मग हे का हे अपयश कोणाचं आहे ह्या सगळ्या राजकीय पक्षांचं अपयश आहेच मी म्हणेन पण ह्या अपयशासाठी कुठेतरी मतदार म्हणून आपणही दोषी ठरतोय आणि त्याचं उत्तरदायित्व आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि ह्यात सुधारणा करायची असेल तर मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे कारण जागल्याची भूमिका घेऊन मी माझ्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार नसेल तर किमान त्याच्या लक्षात तरी नजरेत आणून देऊ शकतो मग मी नजरेत आणलेली गोष्ट तो पुढे घेऊन जातो की नाही हे बघायची जबाबदारी माझी आहे आणि ज्या दिवशी त्याला कळेल की तळागाळातील मतदार मला हा प्रश्न विचारतो त्यावेळी त्यालाही वाटेल ना मग त्यालाही दबाव येईल ना भय वाटेल एक भीती वाटेल आदरयुक्त भय किंवा भीती आपण निर्माण केली पाहिजे की हे काही प्रश्न विचारून त्यावेळीच हे आमदार मग स्वतःची भूमिका आमदार म्हणून असेल किंवा मंत्री म्हणून हे निभावू लागतील कारण आज हे लोक विसरलेले आहेत दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की मंत्री आपली भूमिका विसरलेले आहेत आमदार आपली भूमिका विसरलेले आहेत आणि त्यामुळे काय झालं आहे हे विसरलेले आहेत आणि कुठेतरी मतदारही किंवा आम्ही नागरिक म्हणून कमी पडतो आहोत आणि हे आपण कमी पडू नये म्हणून आता काही लोक जागृत झालेले आहेत ह्या लोकांचे अजेंडे काय असतील आपल्याशी त्याचं देणं घेणं नाही पण जे योग्य मुद्दे आहेत ते उचलून धरायला काही हरकत नाही मग कोणतेही मुद्दे असतील शेवटी आपण सगळे आपल्यासाठी आणि आपल्या राज्यासाठी करतो आहे
मग आपण सगळे मिळून का करू नये एक विचार. आणि ज्यावेळी सत्ताधारी पक्षाला वाटेल किंवा विरोधकांना वाटेल की लोक, आणि मी तुम्हाला सांगतो की हे एकदम म्हणजे विस्मृतीत गेलेले असतात. आत्ता निवडणुकीत असलेले तुम्हाला सांगतो किती निवडणुकीत असलेले उमेदवार नंतर ॲक्टिव्ह असतील. केवळ चतुर्थी आली, अजून दिवाळी आली म्हणून काहीतरी पोटल्या नेऊन दिल्या, त्यावेळी आठवण करण्यासाठी नाही. तुम्ही दिलेला वचननामा किंवा जाहीरनामा भले तुम्ही निवडून आला नाही, मग त्यातले काही विषय घेऊन तुम्ही पाठपुरावा केला का? हे विचारलं पाहिजे ना. जोवर आम्ही ते विचारत नाही तोपर्यंत आमचा म्हणजे धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत आमच्या म्हणजे मतदारांच्या किंवा नागरिकांच्या बाबतीत सिरियसली जो गांभीर्याने विचार करावा असं लोकनेत्यांना वाटत नाही आणि वाटणारही नाही. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला वाटतं की हाच महत्वाचा मुद्दा आहे की मतदार हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि तोच ठरवतो की मी मतदार आहे आणि मला कुठलं सरकार, कशा पद्धतीचं सरकार हवं आहे, कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहेत. आणि त्या दृष्टीनं ही सगळ्यात मोठी संधी आहे ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो ती म्हणजे निवडणूक. आणि हा उत्सव आता आलेला आहे. या उत्सवामध्ये जरी आपल्यासमोर पर्याय खूप असतील आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून उपपर्याय सुद्धा आता नवीन नवीन उभे राहिलेले आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा जसं सरांनी म्हटलंय की सुशिक्षित आणि धडाडीचे जे उमेदवार असतील, कार्यक्षम असतील, अशा उमेदवारांना कुठेतरी स्थान देण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. आणि विशेषतः तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला तो म्हणजे तरुणांचा. तरुणांनी आपली दिशा आता ठरवायची वेळ आलेली आहे. सरकारी नोकऱ्याच्या आमिषाच्या पाठीमागे आपण किती धावायचं, आपण परावलंबी किती व्हायचं, महिलांनी कुठल्या कुठल्या योजनांच्या आमिषाने जाऊन दरवेळी आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा, आणि 2-5 हजारांसाठी आपली जी काही आयडेंटिटी आहे ती सुद्धा धोक्यात घालायची आणि परावलंबित्व स्वीकारायचं. आणि त्याच्यानंतर एकूणच जो सगळा राज्यातला सुजाण सुशिक्षित, कारण आपलं राज्य सुशिक्षित आहे, पूर्ण देशभरात आपण ओळखले जातो शिक्षणासाठी, आणि जर आपण निवडून देत असलेले उमेदवार लोकप्रतिनिधी सातत्यानं उड्या मारत असतील, पक्षांतर करत असतील आणि आपल्याला त्याचं काहीच पडून गेलेलं नसेल, तर आपण मतदार म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून पूर्णपणे अपयशी ठरतो. आणि या सगळ्या अनागोंदीचा फटका हा थेट मतदार म्हणून आपल्यावर बसतो. आधी राजेशाहीमध्ये म्हटलं जायचं यथा राजा तथा प्रजा, परंतु ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा हेच खरं तंत्र आहे. आणि जसं प्रजा ठरवेल तसेच लोकप्रतिनिधी असायला हवेत. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे चांगले लोकप्रतिनिधी भले ते कुठल्याही पक्षाचे असतील, अपक्ष असतील किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसेल, परंतु अशा चांगल्या लोकांना आपण विधानसभेत पाठवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या विषयाशी निगडीत जे काही कंगोरे आहेत, जे काही पैलू आहेत, त्या सगळ्या पैलूंना स्पर्श करणारं विस्तृत राजकीय विश्लेषण किशोर शेठ मांद्रेकर सरांनी इथे केलेलं आहे. स्वतः ते व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असंख्य असे मुद्दे आहेत की गोव्याच्या संदर्भाने गोयकरांना जे काही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आवश्यक आहे ते त्यांच्याकडून आपण घेतच राहू. सध्या तरी या कार्यक्रमापुरतं आपण इथेच थांबतो आहोत. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर सुद्धा गोव्याच्या हिताशी निगडीत असे अनेक प्रश्न आम्ही उठवत राहू, उपस्थित करत राहू आणि या प्रश्नांना वाचा फोडत राहू, तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि एक जे सकस लोकमत आवश्यक आहे ते लोकमत घडवण्यासाठी म्हणून गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सदैव प्रयत्न करत राहू. तूर्तास आम्ही इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. धन्यवाद.